महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे गाव अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे गाव अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून 25-15 अंतर्गत या कामाची सुरुवात झाली आहे। बऱ्याच दिवसांपासून नायगाव येथील जुने बस स्टँड ते जिल्हा परिषद शाळापर्यंत रस्त्याचे काम पडून होते, मात्र नायगाव येथील सरपंच मोनाली महाजन, उपसरपंच महेश पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नांमुळे या कामाला मंजुरी मिळाली आहे आणि या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे गावकऱ्यांकडून सरपंच मोनाली महाजन आणि उपसरपंच महेश पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे कौतुक केलं जात आहे। आवाज टीव्ही न्यूजसाठी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर, जळगाव। महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।